राठोड यांच्या गुरुंना आता मात्र 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय। जयराम टबाले आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल। 14 धावांचं टार्गेट। नीरज कोडा आणि विशाल मालकरी हे दोन फलंदाज। स्ट्राइक वरती विशाल, नाव स्ट्राइक एंड वरती नीरज, तर बॉलिंग मार्क वरती जयराम। पहिला बॉल नो बॉल, नो चेंडूची नोंद झालाय आणि पंचांनी साइड मागितली नाहीये, त्याच कारण पंचाने नो चेंडू इथे घोषित केलाय। नो बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो, विशाल याला संधी मिळते। नो बॉल असेल, दोन धावा या धाव फलकावरती। धाव फलक आता मात्र दोन या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा लेडिंग एज, पुन्हा एकदा चेंडू मध्ये, पुन्हा एकदा झेल इथे पकडला होता, मात्र फेट आहे, फलंदाज बाद होणार नाहीये। एक सिंगल धाव फलकावरती नोंदवली जाईल, म्हणजे दोन बॉल वरती दोन फलंदाज बाद झाले होते, मात्र त्यांना संधी मिळते। धाव फलक तीन या धावसंख्येवरती, आणखीन विजयासाठी 11 धावींची गरज असेल। या वेळेस कोटप्पाचा बॉल, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी बिगिट षटकार। या षटकाराने धाव फलक मात्र 9 या धावसंख्येवरती, आणखीन 5 धावींची गरज, आणखीन विजयासाठी 5 धावा या पूर्ण करायच्या असतील। बॉन्डे पंचांना सुवर्ण संधी आहे, मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि राज उंबरसाडे यांच्याकडून पन्नास रुपयाच बक्षीस आहे। पांच धावींची गरज। अबलेस फुल टॉस बॉल आणि हा चेंडू तर चौकार येतोय। बाउंड्री पंचानी बाउंड्रीचा दाबा घ्यायचा आहे, चेंडू जर आपल्या दिशेने आला तर त्या बाजूने आपण धावत जायचं, लक्षात घ्या। धाव फलक 13 धावसंख्येवरती, आता मात्र एका धावीची गरज, फक्त एका धावीची गरज आहे। 13 धावा धाव फलकावरती, 14 धावांचं टार्गेट। ओ,
आणि विजय धाव देखील इथे कंप्लीट केली जात आहे. तर विजय संपादन करतोय तो म्हणजे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ. तर हाय लक गणराज फोर्ट बेलकडी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे चे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा आणि